निस्त ने काय म्हणायचं आम्ही एसटी फुकट केली दोन हजार रुपये तुम्हाला देतो दे देतो कशाला एवढे खालच्या पातळीला ही नेते लोक गेलेत त्यांना काय कोणाचं शेतकऱ्याचं काय चाललंय राज्यात काय चाललंय बघायलाच वेळ नाही फक्त एकमेकावर टीका करायला ह्यांना फक्त सुचायले बाकी काय नाही दोन हजार रुपये आम्ही कुठं चार महिन्याला देतो रुपये देतो काय तुमची वाशी तालुक्यातील कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते येथील शेतकरी अनेक वर्षांपासून कांद्याची लागवड करतो त्यातूनच शेतकरी उत्पन्न कमावतो मात्र आज कांद्याचे दर कवडीमूल झाल्याने कांद्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे राज्य व केंद्र सरकारने जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे अन्यथा शेतकऱ्यांकडे आत्महत्येशिवाय पर्याय होणार नाही अशा तीव्र भावना कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत नमस्कार मी वैभव कुलकर्णी एम एस ट्वेंटी फाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो भारत हा कृषीप्रधान देश आहे परंतु याच भारत देशात आज शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे ती वेळ का आलेली आहे तर आज आपल्या या भारत देशात बघायला गेलं तर रद्दी ही रद्दीचा आज भाव आज पंधरा रुपये किलो आहे भंगार असेल लोखंड असेल त्याचा भाव देखील आज वीस रुपये ते चाळीस रुपये किलो आहे परंतु आपल्या शेतकऱ्याच्या शेतातील कांद्याचा भाव आज प्रति दोन रुपये किलो ते एक रुपये किलो या प्रतिदाराने आज भाव चालू आहे तर या कांद्याची या कांद्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात खरंच पाणी आणलं आहे तर आज आपण शेतकऱ्याच्या बांधावर आणि कांद्याच्या पिका या पिकात उभा आहेत तर आज आपण जाणून घेऊया की या कांद्याविषयी शेतकऱ्याच्या काय भावना आहेत नमस्कार नमस्कार शेता आलोत। या शेतात आम्ही आलो या शेतात आपण कांद्याचं पीक घेतलंय या शेतात कांद्याच्या पीक घेतल्यापासून ते आतापर्यंत या कांद्याला किती खर्च आलाय आणि एकंदरीत हा कांदा आज विकण्यासाठी बाहेर पडतोय तर याचा काय भाव आहे आणि आपल्या काय प्रतिक्रिया आमच्या प्रतिक्रिया म्हणजे आम्ही मेहनत केलेली आहे बायाचा आम्हाला तीनशे रुपये लावा लागल्या पुन्हा बिया आम्ही आणलेले दोन हजार रुपये किलन मग ह्याचा सगळा खर्च टोटल आमचा खात आहे एकर तीस हजारापर्यंत गेलेला आहे मग आज तीस हजार रुपये एकरला जाऊन आमच्या हातात फक्त दोन रुपये किलन पैसे आमच्या हातात मग काढणी तर आम्ही धरलेलीच नाहीत मग सगळा जर टोटल खर्च जर धरला तर आमचा जवळजवळ तीस ते चाळीस हजार रुपये एकरला चाललेत आणि आमच्या एकर मधी टोटल आम्हाला तीन हजार रुपये किंवा चार हजार रुपये पट्टी भेटायला आली एकर मध्ये मग आम्ही काय उपाशी मारणार नाही शासनाने कांद्याला काय भाव दिला पाहिजे किंवा आमचा कमीत कि कमी खर्च तरी निघावा आम्हाला काय दुसरी अपेक्षा नाही बर ही कादा अशी वस्तू आहे किती उपटून टाकली तर जनवर बी खात नाहीत जनावरला खाऊ घालावतात त्यांच्या नाट्यात जर अडकलं तर ती मेल जनवर मग आमची इकडे नुकसान त्या जनवराची भी होईल शेतातील काद्याची तर झालेलीच आहे मग आम्ही शेवटी पर्याय आम्हाला काय आहे निस्तर मोदीनं काय म्हणायचं आम्ही एसटी फुकट केली दोन हजार रुपये तुम्हाला महिन्याला देतो कशाला देतो दोन हजार इकडे कर शेतकऱ्याच तू बघ न जरा शेतकऱ्याकडलं काहीतरी थोडं त्याला परवडावा त्याला दहा रुपये हो असं काही करणार तू शेतकऱ्यासाठी ही सरकार काहीच करीत नाही बरं महाराष्ट्र शासन बी त्यांचंच आहे वरी पंतप्रधान पद बी त्यांचंच आहे तरी बी तुम्ही शेतकऱ्याकडे काहीच लक्ष द्यायला तयार नाहीत आणि दोन हजार रुपये आम्ही कुठं चार महिन्याला देतो पाचशे रुपये महिन्याला देतो ही काय तुमची नाटकच आहेत म्हणायची सगळी आता हा आपण जो प्लॉट बघतोय समोर मी कॅमेराला मी विनंती करतो की समोर त्यांनी हा प्लॉट दाखवा हा बाबा प्लॉट किती एकरचा आपला आमचा प्लॉट आहे आठ एकर मध्ये आपल्याला आजपर्यंत बाया पूर्ण याची पेरणीपासून खतापासून ते आजपर्यंत याला पर्यंत काय खर्च आला आम्हाला एकरी कम्प्लीट पस्तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये खर्च आलेला काय एकरी पन्नास रुपये खर्च होतो साहेब आमचा आणि खर्च पन्नास हजार रुपये जाऊन आम्हाला खाली काहीच राहत नाही ना शेवटी शेवटी आज कर्ज काढून आम्हाला हे कर्ज द्यायचं कशाने शिवाय दरात देऊन उभा राहतो आमच्या आता पैसे द्या व्याजाने पैसे काढले पाच टक्के सहा टक्के त्याला काय द्यायचं आम्ही काय बघवायचं एकंदरीत अपेक्षा काय आपल्या तीस रुपये कमीत कमी भाव द्यावा कांद्याला तीस रुपये तीस रुपये किलो भाव द्या आम्हाला वीस रुपये खर्च जाईल दहा रुपये आमच्या पोटात राहतील वीस रुपये किलो खर्च कांद्याला कांद्याला सध्या भाव नाही भाव नाही मग आता पुढे काय कांदा विकणार कसं काय ऐकतात कसं उकांड्यात टाका होतं उकां ती आता ही झालेला खर्च काढायचा कसा कसा काढायचा शासनाने काहीतरी करावं लागेल पर्याय काढायचा आमच्या हातात काहीच नाही ना पर्याय काहीच नाही आमच्या हातात याच्यावर शासनानेच विचार करावा शेतकरी जगवायचं बाजार जर शेतकरी जीवन ठेवायचं असला तर मोदी शेतकऱ्याला काहीतरी पर्याय म्हणून करावा लागत शेतकरी कांद्याला तर काय भावच नाही आता आता नेमकं झालेला खर्च नेमकं काढायचं कसा आता काय शेतवाल्याला फशी घेण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नाही शेतवाल्याला काय दुसरा मार्ग सर शासनाने जटकून टाकलं हिकड भाव नाही यपारी काय बोलू देत नाहीत ही माल असला वाळून चालला पाणी नाही पिंकलर हातराय गेलं तर एवढं पैसे लागायला लागलं मग पिंकलर नुसतं हातरायला जवळजवळ दोन दोन तीन तीन, तीन हजार एक करायला लागतात माणसं घेते ती आता पाणी कमी आले आता पाणी बी नाही बरोबर मग एका संकटाला तोंड देईल शेतकरी असे चार चार संकटाला कसं तोंड देऊ शकतो शासनाकडून काय अपेक्षा आहे तुमच्या आता शासन ही कमीत कमी उगा पंचेचाळीस हजारापर्यंत अनुदान ह्याच्यावर जा जाहीर करायला पाहिजे मग ती काय समजा ह्याचं जा काय झालं ती काय मिळून बराबरी तरी होती तरी बराबरीच होती शासन असं काय देणार आहे देऊन देऊन कांदा कांद्याचा भाव कोसळ्यात आता कसं विकणार आहे तुम्ही कांदा काय विकणार कसं आता मी चार दिवस झाले पोते भरून ठेवलेत दोन्ही बाजूनच का पाहिला मला पंधरा हजार रुपये गेलाय म्हणजे पैसे बायांना दिलेत ह्याची मजुरी पण निघत नाही भाव कमीत आडतील जर नेलं तर कांद्याचा खर्च निघत नाही म्हणून मी असाच तिथंच भरून ठेवलाय भाव वाढले तर विकला नाही तर असाच कुजला नाचला म्हणायचा आता काय उपयोग नाही पण सरकारकडून काय अपेक्षा आहेत आपल्या सरकारकडून अपेक्षा ठेवायचंच काय राहिलेलं नाही कारण सरकारच काय करतं हीच मला कळ नाही कारण सरकार कोणाचं बी असो भाजप असो किंवा युतीचं असो कुणाचंही असो काय मला देणं घेणं नाही सरकारला कोण सरकार हीच गरज नाही सरकारला सरकारने फक्त शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्यावा आणि विषय म्हणजे कुठल्याच मालाला भाव तर नाही सरकारचं नियंत्रण काय चाललंय हेच मला कळा ना की महागाई नियंत्रणात ठेवायची पण महागाई नियंत्रणात ठेवा तुम्ही मला मान्य पण शेतकऱ्याचा माल जर तुम्ही भाव नाही दिला तर तुम्ही शेतकऱ्यालाच नियंत्रणात ठेवायला लागलात ही कसलं तुम्ही राज्य करता शिवाजी महाराजाचा काळ सगळेच नाव घेतात पण एकही शिवाजी महाराजाच्या विचारान चलत नाही शिवाजी महाराजाच्या राज्यात काय परिस्थिती होती आणि आज काय परिस्थिती आहे हरामखोर सगळे ही नेते सगळे घरी बसवायला पाहिजे आणि शेतकऱ्याला गादीवर बसवायला पाहिजे मी ह्या मताचा माणूस आहे का तर एवढ्या खालच्या पातळीला ही नेते लोक गेलेत त्यांना काय कोणाचं शेतकऱ्याचं काय चाललंय हे राज्यात काय चाललंय बघायलाच वेळ नाही फक्त एकामेकावर टीका करायला ह्यांना फक्त सुचायला बाकी काय नाही निस्ते निस्ते खालच्या थराला चाललेत एकामेकावर एवढी टीका करायला माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे की बाबा तुम्ही कांद्याची निर्यात चालू करा शेतकऱ्याचं कुठलं पीक आहे कुठलं काय आहे कुठं बाहेर राज्यात पाठवा आज मला सांगा दुसरे देशात कांदा का। ला। ला। जर म्हणलं तर आज काय आपण बातम्या वाचतो शंभर रुपये किलो चोरून सुद्धा गाडी जर गेली तर त्या गाडीला दंड व्हायला लागलाय अहो तुम्ही निर्यात खुली करा ना माझा एवढाच प्रश्न आहे की प्रत्येक शेतकऱ्याला जर अशी वेळ आली तर आत्महत्या करण्याशी पर्याय राहणार नाही शेतकऱ्याला म्हणून योग्य तीही पावलं उचलावेत शासनाने ही एवढीच विनंती करतो तुम्ही एकंदरीत कोसळलेले कांद्याचे दर पाहता राज्य सरकार आणि केंद्र सरकार याबाबत काय निर्णय घेईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे एम एस ट्वेंटी फाईव्ह न्यूजसाठी वैभव कुलकर्णी वाशी